अर्जुन अलग विनंती करता।
तू मन मला दे, तुझी बुद्धी मला अर्पण कर, तुझा प्राण मला अर्पण कर, आणि फक्त सर्वत्र नमस्कारी मजे काते, मलाच शरणे म्हणजे मनाशिवाय परमार्थ होत नाही। पण अडचण अशी आहे, मन सगळीकडे जातं पण परमार्थाकडे येत नाही। मन जिकडे जाऊ नये तिकडे जातं, जे खाऊ नये तिकडे ते खातं, जे पिऊ नये ते पितं, जे पाहू नये ते पाहतं, पण परमार्थाकडे कथेकडे कीर्तनाकडे धर्म मंडपाकडे मन मात्र येत नाही। कारण वय सवय लागलेली असते मनाला, जन्मोजन्मीचे असणारे विषयाचे संस्कार चित्तावरती जडलेले असतात, त्याच्यामुळे मन धर्मी कार्याकडे किंवा सत्कर्माकडे मन वळत नाही। आणि म्हणून तू गोराय म्हणतात नको नको जीवंतपणे जर आपलं चित्त शुद्ध नसेल, जीवंतपणे जर आपलं मन
प्रेत असं म्हणाई. मन कीर्तनात येतं पण आलं तरी कीर्तनात दुखल्या खात, कारण दुसऱ्याच्या मनानुसार आलेलं असतं, बळजबरीने आलेलं असतं, स्वतःच्या मनाने आलेलं नसतं, मनाच नसतं. म्हणून तुकोबार आहे म्हणतात, काय काय करीतो या मना केल्याने आमचं मन आम्हाला आवडत नाही. चंचलम मन कृष्ण समाधीम मन्ये वायू रोग दुष्करम. हे मन अतिशय चंचल आहे. एका मिनिटात जर म्हणलं ना आम्हाला दिल्लीवरून जाऊन यायचंय, दिल्लीवरून जाऊन यायचंय म्हणेपर्यंत ते जाऊन आलो, एवढं चंचल आहे. किती चंचल आहे मी उदाहरण तुम्हाला. मर्द तस्य सुरा पानम तत्र वृश्चिक दंशनम तन्मध्ये भूत संचारो यद्वा तद्वा भविष्यति. म्हणजे माकड किती चंचल असत, माकड कधी एका जागी थांबत चंचल असत. त्या माकडाला दारू पाजली, माकडाला दारू पाजली, आणि दारू पाजल्यानंतर त्या माकडाला विंचू चावावा, आणि विंचू चावल्याबरोबर त्याच्यामध्येच त्या माकडाला भूत लागावं. तन्मध्ये भूत संचारो यद्वा तद्वा भविष्यति. आपला भूत लागल्यावर आणि दारू केलेल्या माकडाला विंचू चावावा, विंचू चावल्यावर भूत लागावा. आता ते माकड तपस्येला बसल का हो, त्याची चंचलता अगोदरच चंचल, आणि त्याच्यामध्ये जर एवढे त्याला झाले लागले तर ते तपस्येला बसल का. तुकोबार सांगतात त्याच्या चंचलतेचा पारा वार राहत नाही, एवढं चंचल मन आहे. माकडापेक्षाही मनाचा वेग जास्त आहे, वाऱ्यापेक्षाही मनाचा वेग जास्त आहे. म्हणून मन जागेवर आणणं, मन शुद्ध ठेवणं हे महत्वाचं आहे. आणि तुम्हाला सांगेल, मी मगाशी सांगितलं, साधू कधी कपड्यावरून ठरवायचा नाही, संत कधी दिसण्यावर जायचा नाही. एखादा रस्त्यावर भीक मागणारा जरी असेल तरी तो साधू असू शकतो. एका गावामध्ये एक ब्राह्मण राहत होता, आणि तो ब्राह्मण रोज सकाळी उठायचा, नदीवर जायचा, स्नान करायचा, हातामध्ये कमंडलू भरून घेऊन यायचा आणि महादेवाला पूजा करायचा, महादेवाची पूजा करायचा, महादेवाला पाणी घालायचं. ओम नमः शिवाय हरिओम.